जिथे मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तिथे पंतप्रधान वगैरे या गोष्टीत नाही. आता माझ्यासमोर बरं मी झालो पंतप्रधान, काय फरक पडणार आहे. सरकार हे मतपेटीतून जन्माला येत होतं, हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येत आहे. मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर का चूक केली असेल मग ठीक आहे, आम्ही जरी केली तरी आम्हाला जो कोणी करेल त्याला परत बोलवण्याचा अधिकार आता द्यायला पाहिजे का याच्यावरती आता देशात विचार करायला पाहिजे. त्या सामना पिक्चरमध्ये एक गाणे बघा, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची आहे. मी मुख्यमंत्री सुद्धा झालो आहे अनपेक्षित होतं, माझं कोणतेही स्वप्न मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा हा माझा जो काही एक निश्चय आहे तो आजसुद्धा कायम आहे. कारण तसं वचन मी माझ्या पित्याला म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं आहे आणि हेच मी त्यावेळेला अमित शहांना सांगितलं होतं जे त्यांनी मान्य केलं होतं. त्याच्यामुळे जिथे मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तिथे पंतप्रधान वगैरे या गोष्टीत नाही. आता माझ्यासमोर बरं मी झालो पंतप्रधान, काय फरक पडणार आहे. मला आज जे आहे ते एवढंच महत्त्वाचं आहे की देशाचं स्वातंत्र्य टिकण्यासाठी, जसं मी कालच बोललो किंवा आणखीन कुठे बोललो असेल कल्पना नाही की आणीबाणीनंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी दिली गेली होती, म्हणून तर जनता पक्ष सत्तेवर आला होता. पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवतांसारखे ज्येष्ठ साहित्यिक हे मैदानात उतरले होते, त्यांनी त्यांच्या भावना त्यांचं मन मोकळं केलं होतं. ती मोकळी करण्याची मुभा ही आणीबाणीनंतर दिली गेली होती. आज मला असं वाटतं तेवढीसुद्धा मुभा आहे की नाही कल्पना नाही. मी विपक्ष हा शब्दच मानायला तयार नाहीये. मी याला देशप्रेमींची एकता मानतोय, लोकशाही प्रेमींची एकता मानतोय, स्वातंत्र्यप्रेमींची एकता मानतोय. आणि जी त्याच्यामध्ये केवळ नेत्यांनीच येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही पण येऊ शकता. आणि मी तर म्हणे आलं पाहिजे, कारण आपला देश हा आंदणमध्ये त्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे, कोणी स्वातंत्र्य आंदण म्हणून दिलेलं नाही आहे. इंग्रजांबरोबर 150 वर्षाची गुलामगिरी जी काय आपल्या देशाने भोगली सोसली त्याच्यात अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, हाल अपेष्टा सोसलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक जणांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपली भारत माता ज्याला म्हणतो ती भारत माता ह्या सगळ्या शृंखलामधून मुक्त झाली, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आता ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी विपक्ष हा शब्द नाही, आम्ही देशप्रेमीच आहोत. आणि म्हणून हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशप्रेमींनी एक जर एकत्र येत असेल तर त्यांना तुम्ही विरोधी नाही बोलू शकत. शेवटचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही म्हणताय तो माझ्याही मनात आहे आणि काल त्याच्याबद्दल मी थोडं भाष्य केलेलं आहे की पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला येत होतं, हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येत आहे. आणि तुम्ही मतदान कोणालाही करा, सरकार माझंच येणार असं जर बोलायला लागलं आणि तसं जर का पायंडा पाडला तर उद्या कोणीही जो ह्या गोष्टी करू शकतो, दमदाट्या किंवा पैशाचा खेळ, तो देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं शिवसेना प्रमुखाने एक त्यावेळेला योजना मांडली होती, राईट टू रिकॉल, म्हणजे मी मत दिलेलं आहे पण जसं आता नोटा आलेलं आहे मला कोणालाच मत द्यायचं नाही आहे, कोणालाच द्यायचं नाही आणि म्हणून ते नोटा असतं. तसं मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर का चूक केली असेल मग ठीक आहे, आम्ही जरी केली तरी आम्हाला जो कोणी करेल त्याला परत बोलवण्याचा अधिकार आता द्यायला पाहिजे का याच्यावरती आता देशात विचार करायला पाहिजे. बघा मी तर मुख्यमंत्री नाही आहे त्याच्यामुळे आत्ताच्या विस्ताराबद्दल मी काही सांगणं बरोबर नाही आहे. तुमच्याकडे काही आतील गोट्यातील बातमी असेल तर ती तुम्ही उलटं मला सांगा. पण मी काल अरविंद सावंत माझ्याबरोबर गाडीत होते आणि आठवण आली सामना पिक्चरची. त्या सामना पिक्चरमध्ये एक गाणे बघा, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची आहे. अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा
हजरकीचा दावा म्हणजे गेल्या अनेक वर्ष शिवसेना जिंकत आलेली आहे, गेल्या वेळेला थोडी जी काही चूक झाली म्हणून कारण नसताना काही लोक बसली, पण मी तुम्हाला म्हटलं तसं काही लोकांचं महत्त्व काही काळापुरतं असतं, नंतर लोक त्यांना विसरून जातात.